नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं। मी चिन्मय घुगळे कोकणशाहीच्या शाही संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय। आपल्यासोबत आज रामप्रसाद निगुडकर जे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। सर, तुमचं शाही संवादमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर, मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि त्याची उत्पत्ती कुठे आणि कधी झाली? ज्योतिषशास्त्र म्हणजे अवकाशामध्ये जे 9 ग्रह फिरत आहेत तर त्यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो एखाद्या व्यक्तीच्या, आणि त्याचा उपयोग करून आपण भविष्यात घडणाऱ्या घटना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामधील कशा प्रकारे सांगू शकतो, त्या एखादी घटना केव्हा घडेल वगैरे, या सर्व गोष्टींचा ज्या शास्त्रामध्ये उपयोग होतो ते ज्योतिषशास्त्र आहे। आणि ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती ही वेदांमध्ये सापडते। वेदाची जी 6 अंग आहेत त्यापैकी एक अंग हे ज्योतिष आहे, त्यामुळे तिथून त्याचा पूर्ण उगम आणि मग त्याचा उपयोग पुढे पुढे वाढत गेलेला आहे। सर, ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य सांगणारे म्हणजे काहीतरी थोतांड आहे असा सगळीकडे आपल्या समाजात असं एक समज आहे, तुम्ही नेमका कसा प्रकाश जोड टाकला याच्यावर? ज्योतिषशास्त्रामध्ये थोतांड नाही आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये जे ग्रह आहेत त्यांच्या गणिताने प्रॉपर त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासानुसार त्याची दशा कशी बदलते, अंतर्दशा कशी बदलती आहे, या सर्वांचा जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल की कसं एखाद्या जीवनामध्ये घडणारी घटना ही एखादा ग्रह पर्टिक्युलरली दाखवतो। त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे थोतांड नाही आहे, त्याच्यामागे फार मोठं गणित आहे आणि विज्ञानही दडलेलं आहे। हे मी पुढे तुम्हाला उत्तरामध्ये सांगेन कसं दडलंय ते। सर, ज्योतिषशास्त्राचा नेमका उद्देश काय? मानवी जीवनामध्ये ज्या घटना प्रत्येकाला कुतूहलच असतं की माझ्या आयुष्यात पुढे काय घडेल, मी जॉब करेन, बिझनेस करेन, कमाई कशी होईल, लग्न कधी होईल, मुलं कधी होतील, प्रत्येकाला या सर्व घडणाऱ्या घटनांची मनातून उत्कंठा असते। तर या उत्कंठांना पूर्ण करणारं शास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे आणि त्याचा उपयोग आम्ही या कारणामध्ये जास्त करतो। ज्या घटना मानवी बुद्धीला त्यांचं उत्तर शोधायचं आहे भविष्यकाळात घडणाऱ्या, त्याचा उपयोग करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा उपयोग केला जातो प्रामुख्याने। सर, ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी या दोघांमध्ये नेमका फरक काय? ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे अवकाशामध्ये जे ग्रह फिरत आहेत त्याची पोझिशन सांगणे किंवा त्याची गती किती आहे, तो कधी राशी बदलणार आहे, एक राशी 30 डिग्रीची असते तर ते ग्रह ही राशी कधी बदलणार आहेत, याचं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र किंवा ॲस्ट्रॉनॉमी। ज्योतिष म्हणजे काय? तर या बदलांचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काय परिणाम होईल हे ज्योतिष आहे। असं समजा एक थिअरी आहे आणि एक प्रॅक्टिकल आहे। ज्योतिषशास्त्र हे प्रॅक्टिकल आहे, ॲस्ट्रॉनॉमी ही थिअरी आहे, असं असं आहे। म्हणजे सर, ग्रह आहेत ते माणसाच्या आयुष्यामध्ये कसे काय इफेक्ट करू शकतात असा प्रश्न पडलाय मला। आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो की प्रत्येक ग्रहाकडे 3 प्रकारच्या ताकद असतात किंवा पॉवर्स असतात असं आपण त्याला म्हणू। एक ताकद म्हणजे त्याचा स्वभाव। उदाहरणार्थ शुक्र, शुक्र हा वाहनाचा कारक आहे किंवा शुक्र हा लग्नाचा कारक आहे। तर जेव्हा तुम्ही एक गाडी परचेस करणार तेव्हा तुमच्या पत्रिकेतल्या शुक्राची पॉवर फार वाढलेली असते। मग जर तुम्ही मला प्रश्न केलात की सर मी कधी गाडी परचेस करेन, तर मी ही ताकद बघून सांगणार की तुम्ही या कालखंडात गाडी परचेस करू शकाल। मग तसा एक स्वभाव आहे, एक त्या ग्रहाची पोझिशन आहे, पत्रिकेतल्या 12 ग्रहांमध्ये तो ग्रह कोठे बसला आहे, कोणाच्या राशीत आहे, कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रामध्ये आहे, कोणत्या स्थानावरून त्याचा आता भ्रमण म्हणजे त्याला मी ट्रान्झिट म्हणतो गोचर ते चालू आहे, आणि तिसरी ताकद म्हणजे त्याची युती अथवा दृष्टी। युती म्हणजे काय? तो कोणासोबत बसलाय, एकाच घरात 30 डिग्रीच्या कोणासोबत बसला याला म्हणायचं युती, आणि कोणाच्या दृष्टीमध्ये आहे, प्रत्येक ग्रहाला वेगवेगळ्या दृष्टी असतात, कोणाच्या दृष्टीमध्ये बसलाय ही त्या ग्रहाची तिसरी ताकद आहे। या सर्वांचं मिश्रण करून तो ग्रह आपल्याला उत्तर देतो आपल्या ठराविक प्रश्नाचं। सर, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास भारताबरोबरच फॉरेनमध्ये विदेशी राष्ट्रांमध्ये देखील केला जातो, नेमकं भारतीय ज्योतिषशास्त्र आणि विदेशी ज्योतिषशास्त्र याच्यात फरक काय? दोन डिफरन्सेस, दोन वेगळेपणा मी सांगू शकतो इच्छितो प्रामुख्याने। पहिला जो डिफरन्स आहे तो मुख्य असा आहे की भारतीय ज्योतिष हे चंद्र राशीवर चालतं। चंद्र हा साधारण 2.5 दिवस एका राशीतून भ्रमण करतो। जे विदेशी ज्योतिषशास्त्र आहे ते सूर्याच्या भ्रमणावर आणि सूर्य राशीवर चालतं। सूर्य हा एका राशीत जवळपास 30 दिवस राहतो। मग या 30 दिवसात जन्मणाऱ्या व्यक्तींचं भविष्य एकसारखंच एका वेळी असेल का? तर नाही। म्हणून भारतीय ज्योतिषशास्त्र हे जास्त सटीक उत्तर देतं विदेशी ज्योतिषशास्त्रापेक्षा। बरं, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या 9 ग्रहांचा उपयोग कशाप्रकारे केला जातो? ज्योतिषशास्त्रामध्ये एखादी घटना वर्तवण्यासाठी आम्ही त्या व्यक्तींच्या दशा, अंतरदशा आणि प्रत्यंतर दशा चेक करतो, आणि या प्रत्यंतर दशा ह्या चंद्र ज्या नक्षत्रामधून भ्रमण चालू होतं त्याच्यानुसार वर्तवल्या जातात, आणि ह्या दशा ह्या फक्त 9 ग्रहांच्याच असतात म्हणून आपण 9 ग्रहांचा उपयोग करतो। त्यामध्ये पृथ्वी नाही आहे, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, पण ज्योतिषशास्त्रामध्ये आम्ही त्याला ग्रहाची व्हॅल्यू देऊन त्याच्या दशेचा वापर करतो।
पर्याय ज्योतिष शास्त्राद्वारे आपण कोणकोणत्या घटना भविष्यातल्या वर्तवू शकतो? मानवी जीवनामध्ये घडणारे जवळपास सर्व घटनांवर ज्योतिषशास्त्र भाष्य करतं आणि उत्तरही देतं. उदाहरणार्थ लग्न कधी होईल, जॉब कधी लागेल, बिझनेस कसा चालेल, कोणत्या लाईन ऑफ बिझनेसमध्ये मला जास्त यश येईल, मी एखाद्या कलेमध्ये किती मास्टर होईन, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं, मला प्रॉपर्टी परचेस कधी होईल, चांगला जॉब कधी लागेल, कोणत्या प्रकारची मी इन्व्हेस्टमेंट करावी ज्यामुळे मला फायदा होईल, मला एखादा जर आजार झाला असेल तर तो आजार का झाला आहे किंवा कधीपर्यंत तो आजार बरा होईल, कोणती लाईन ऑफ ट्रीटमेंट मला फार जास्त यश देईल, अशा सर्व घटना, जवळपास मानवी जीवनातील सर्व घटना तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा वापर करून वर्तवता येतात. बरं, कोणकोणत्या घटना आपण या ज्योतिषशास्त्राद्वारे वर्तवतो? जवळपास सर्व, म्हणजे मॅरेज कधी होईल, लग्न कधी होईल, मूल कधी होईल, समजा मूल होत नाही तर IVF ट्रीटमेंट कधी घ्यावी मी, या सर्व गोष्टींचा उपयोग, किंवा माझं घर कधी बांधून होईल, जर माझं घर कर्ज घेऊन बांधून होईल तर मी कधी ते कर्ज घ्यावं, म्हणजे काही जणांची कंप्लेंट येते की मी कर्ज घेतलंय, कर्ज फिटत नाही आहे, मग या सर्व गोष्टींचा तुम्हाला जे आहे ज्योतिषशास्त्र उपयोग करून उत्तर देतात. जवळपास सर्व गोष्टी यामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही जर गाडी घेणार असाल तर तुम्ही किती चांगल्या ब्रँडची गाडी घेणार, किती लेटेस्ट मॉडेल घेणार, एवढ्यापर्यंत डीप प्रश्नांचं उत्तर ज्योतिषशास्त्र देतं तुम्हाला. बरं, एखाद्याकडे पत्रिका उपलब्ध नसेल जन्माची तर आपण उत्तर नेमकी कशी शोधू शकतो? आता हा मानवी जीवनाचा फार चांगला तुम्ही प्रश्न मला विचारलाय, कारण प्रत्येकाकडे असेलच असं नाही, किंवा कधीकधी ज्योतिषाकडे अवेलेबल नाही असं सुद्धा होऊ शकतं. मग अशा वेळी आम्ही काय करतो, प्रश्न ज्योतिष किंवा होरारी ॲस्ट्रॉलॉजी त्याला नाव आहे, तर 1 ते 249 अशा प्रकारे आम्ही डिव्हिजन केले नंबरची. तर त्यापैकी एक आम्ही तुम्हाला नंबर विचारतो, त्या नंबरने आम्ही तुमची प्रश्न कुंडली बनवतो, तुमच्या एका स्पेसिफिक प्रश्नाची कुंडली त्या ठिकाणी बनते आणि त्या कुंडलीचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला विदिन 5 to 10 minutes त्या प्रश्नाचं उत्तर देतो. याला प्रश्न ॲस्ट्रॉलॉजी किंवा होरारी ॲस्ट्रॉलॉजी असं म्हटलं जातं. पण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कसा होतो? सर, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा उपयोग जो आहे तो या कारणास्तव केला जातो की लोकांची बऱ्याच वेळेला कंप्लेंट येते की भरपूर ट्रीटमेंट घेतली पण काही फायदाच होत नाही आहे, किंवा मला ॲलोपॅथीचा जास्त त्रास होतो ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतल्यावर. मग यामध्ये आम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा उपयोग होतो आणि प्रामुख्याने ज्या जोडप्यांना वंध्यत्वाचा त्रास जाणवतो आहे, मुलं होत नाही, अशावेळी आम्ही त्यांना कोणत्या कालखंडामध्ये ट्रीटमेंट घेतलेली जास्त फायदेमंद ठरू शकते, किंवा IVF कोणत्या काळामध्ये त्यांनी करावी, किंवा कोणत्या काळामध्ये त्यांनी मुलांसाठी प्रयत्न जास्त करावेत, अशा सर्व गोष्टींचा उपयोग आम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये करतो. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा वापर हा असे आजार की ज्यांना आपण लांबपर्यंत टिकणारे आजार आहेत, किंवा आता ॲर्थरायटिस आहे, संधिवातच आहे आणि शिरांचे आजार जे फार जास्त कालखंडापर्यंत टिकतात, तर अशावेळी कोणत्या लाईन ऑफ ट्रीटमेंटने बदल केल्यावर आपल्याला जास्त फायदा होईल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये करतो. पर ज्योतिषशास्त्राची नेमकी साधनं कोणकोणती आहेत आणि त्यांचा उपयोग कसा होतो? ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याकडे जवळपास 5 अशी मुख्य साधनं आहेत ज्याचा वापर आपण करू शकतो. त्यामध्ये एक आहे तुमचा नटल चार्ट म्हणजे जन्मपत्रिका, दुसरा आहे संख्याशास्त्र किंवा न्युमरॉलॉजी, तिसरा आहे हस्तरेषाशास्त्र म्हणजे पामिस्ट्री, चौथा आहे होरारी म्हणजे प्रश्नकुंडली, आणि 5वा आहे ट्रान्झिट. ट्रान्झिट म्हणजे गोचर, आत्ता ग्रह कसे भ्रमण करतात. याच्यासोबतच प्रश्न ज्योतिषावर आधारित अजून एक, त्याला आपण सब मेथड म्हणू, अशी एक वेदिक कार्ड नावाची पद्धत आहे, पण त्याची ॲक्युरेसी ही थोडी कमी असल्यामुळे त्याचा फार जास्त पॉप्युलॅरिटी नाही आहे जनमानसामध्ये, प्रश्न ज्योतिषाची जास्त आहे. अशी एकूण 5 साधनं आपल्याकडे आहेत आणि त्याचा एक स्पेसिफिक वापर आम्ही प्रश्नानुसार करतो. काही जण हाताचा तळवं बघून किंवा मस्तिष्क रेषा बघून सुद्धा काही काही भविष्य सांगतात, म्हणजे दोघांमध्ये नेमका फरक काय? मस्तिष्क रेषा आहेत हा मैदिनी ज्योतिषाचा थोडाफार पार्ट येतो, पण जे तुम्ही म्हटलात की हस्तरेषा पाहून सांगतात, तर हस्तरेषा शास्त्र जे आहे याचा वापर तुम्ही कोणत्या कामामध्ये कसं मिळवाल यासाठी वापर केला जातो. उदाहरण सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती जर कुक आहे, जर ती आचारी आहे, तर ती नॉर्थ इंडियन डिशेस चांगली बनवेल की साऊथ इंडियन डिशेस चांगली बनवेल. एखादी व्यक्ती जर लॉयर आहे तर ती डिवोर्स केस चांगली हँडल करू शकते की क्रिमिनल केसेस चांगली हँडल करू शकते की आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट चांगली करू शकते, असं त्या प्रश्नाचं खोलात जाऊन प्रावीण्य बघण्यासाठी हस्तरेषांचा उपयोग केला जातो. आणि त्याबरोबरच पती पत्नी परस्परावलंब जे आहे, एकमेकांची भावनिक जी अटॅचमेंट आहे ती बघण्यासाठी प्रामुख्याने हस्तरेषेचा उपयोग केला जातो. बरं, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्र यामध्ये नेमका फरक काय? यामध्ये प्रमुख जो डिफरन्स आहे तो सांगतो की जे जन्मपत्रिका आहे, नेटल चार्ट ज्याला मी म्हणतो, ते तुम्हाला लाईन ऑफ प्रोफेशन, त्यानंतर मॅरेज म्हणजे विवाह आणि संतती याच्यामध्ये त्याचा डॉमिनन्स आहे. म्हणजे या क्षेत्राशी रिलेटेड कोणताही प्रश्न आला तर 99.99% उत्तर हे तुम्हाला जन्मपत्रिका किंवा पत्रिकाही देणार. पण तुम्हाला जर याची लेवल चेक करायची असेल,
तर तुम्हाला संख्याशास्त्र बघितलं पाहिजे. पण तुम्हाला त्याच कामाचा जर प्रावीण्य बघायचं असेल तर प्रावीण्य तुम्हाला हस्तरेषाशास्त्र सांगतं. म्हणजे मी लॉयर होईन किंवा एखादी व्यक्ती लॉयर होईल हे तुम्हाला जन्मपत्रिका सांगणार. पण लॉयर होऊन तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस कराल, सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस कराल, हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस कराल हे तुम्हाला न्यूमरॉलॉजी सांगणार. आणि मगाशी जसं सांगितलं की तुम्हाला आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होईल, की तुम्ही डायव्होर्स लॉयर चांगले व्हाल, की तुम्ही क्रिमिनल केसेस हँडल कराल, की कॉन्ट्रॅक्ट केसेस हँडल कराल हे तुम्हाला पामिस्ट्री सांगणार. आणि ह्याचा वापर आम्ही प्रामुख्याने जे कलाकार मंडळी आहेत त्यांच्यासाठी करतो की तुम्ही चांगले गायक व्हाल की चांगले वादक व्हाल. तुम्हाला म्युझिकमध्ये प्रावीण्य मिळणार हे न्यूमरॉलॉजी सांगेल, ॲस्ट्रॉलॉजी सांगेल. तुम्हाला त्यातून फार चांगला पैसा मिळेल हे तुम्हाला न्यूमरॉलॉजी सांगेल. पण तुम्ही चांगले वादक व्हाल की चांगले गायक व्हाल, काही जणांकडे दोन्ही पण कला असतात, मग त्यात तुम्ही उजवे कशामध्ये आहात हे तुम्हाला हस्तरेषाशास्त्र सांगणार. सर, तुम्ही मगाशी माझ्याशी बोलताना म्हणाला होतात की तुम्ही इंजिनिअरिंग देखील केलंय. खरं इंजिनिअरिंग आणि ॲस्ट्रॉलॉजी दोन्ही भिन्न भिन्न टोक आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग जर उत्तर टोक असेल तर ॲस्ट्रॉलॉजी दक्षिण टोक आहे, पण तुम्ही दोन्ही करताय एकदम, हे कसं काय? माझं 11वी 12वीमध्ये गणित फार चांगलं होतं, केमिस्ट्री पण फार चांगली होती, फिजिक्सवर थोडी पकड होती, त्यामुळे मी इंजिनिअरिंग जाण्याचा निर्णय घेतला आणि केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. पण गणितातली रुची अशी होती की असं त्या गणितामध्ये काय आहे की ते ग्रहांच्या भ्रमणावरून उत्तर देऊ शकतं हे मला जाणून घ्यायचं होतं. आणि त्यामुळे मी ॲस्ट्रॉलॉजीकडे प्रमुख वळलो. आणि ते ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करता करता आता कळलं की गणिताचा वापर ॲक्च्युअल प्रेडिक्शनमध्ये फार जास्त केला जातो. न्यूमरॉलॉजी जी आहे पद्धत ही जवळपास 99% गणितावर बांधलेली आहे. आणि त्यामुळे न्यूमरॉलॉजी ही तुम्हाला एकदम ॲक्युरेट डे बाय डे प्रेडिक्शनपर्यंत देऊ शकते. हा मला त्याच्यामध्ये फार चांगला उपयोग झालेला आहे. इव्हन इंजिनिअरिंगचा उपयोग मला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये फार चांगला झालेला आहे. तर ज्योतिषशास्त्राच्या नेमक्या एकूण किती शाखा आहेत? ज्योतिषशास्त्राच्या एकूण भारतीय ज्योतिष जर पकडलं तर त्याच्या 4 शाखा आहेत. वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीचा माझा अभ्यास नाही फार जास्त, त्यामुळे मी भाषा नाही करणार. पण भारतीय ज्योतिषशास्त्राच्या 4 शाखा आहेत. पहिली शाखा आहे जी पराशरी ज्योतिष सिस्टीम, ही फार जास्त पॉप्युलर आहे. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे जे सर्व बघता हे सर्व पराशरी ज्योतिष सिस्टीमवर बांधलेले असतात. दुसरी जी पद्धत आहे त्याला जैमिनी ज्योतिष म्हणतात, त्यामध्ये राशींच्या दृष्टी या सर्वांचा अभ्यास केला जातो. तिसरी जर आपल्या दर्शकांनी नाव वगैरे किंवा तुम्ही नाव ऐकलं असेल तर कृष्णमूर्ती नावाची एक व्यक्ती होती, त्यांनी जी पद्धत बनवली त्याला केपी सिस्टीम किंवा स्टेलार मेथड असं म्हटलं जातं. त्यामध्ये 4 स्टेप मेथड आहे ती. कधीतरी आपलं अजून सेशन झालं तर मी त्यामध्ये उत्तर देईन. आणि जी सर्वात टेक्निकल मेथड आहे आणि ज्यामध्ये सर्वात हाय ॲक्युरेसी आहे अशी भृगु ऋषींनी शोधलेली नाडी ज्योतिष. आणि नाडी ज्योतिष ही तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तर असं म्हणतो की बांधलेली आहे किंवा कटिबद्ध आहे, उत्तर देणारच देणार. एक्झॅक्ट उत्तर नाडी ज्योतिषाने आपल्याला देत आहेत? हो, जरूर जरूर. म्हणजे एवढं उत्तर देत आहे की आजच्या कोणत्या टायमिंगला तुमचं काम होईल किंवा काम होणार नाही एवढ्यापर्यंत उत्तर नाडी ज्योतिष जरूर देते. सर बरं, तुमच्याकडे नेमके कोणकोणते प्रश्न सॉल्व्ह करून मिळतील ह्यांचे दर्शकांचे? माझ्याकडे मी जवळपास सर्व प्रश्नांची उत्तर देतो. जसं मी सांगितलं की प्रॉपर्टी असो, प्रॉपर्टीशी रिलेटेड प्रश्न असेल, कर्जाशी रिलेटेड प्रश्न असेल, हेल्थ रिलेटेड प्रश्न असेल, किंवा त्या एखाद्या व्यक्तीच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम चालू आहे, विवाह होत नाही आहे, डिले होतोय विवाह, यामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याचे उत्तर देतो. किंवा जॉब कधी लागेल, प्रमुख प्रश्न जो आत्ताच्या पिढीचा आहे, मला जॉब कधी लागेल या प्रश्नावर उत्तर देतो. त्यानंतर बिझनेस करावा की जॉब करावा, बिझनेस करावा तो कोणता करावा, कोणत्या कालखंडात त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट येईल या सर्व प्रश्नांची उत्तर देतो. तसंच घर कधी बांधून होईल यासंबंधी सर्व प्रश्न. आणि अजून एक लोकांचं सेन्सेशन असतं, त्यामध्ये विदेशात जाता येईल का नाही, तर विदेशात कधी जाऊ शकता की नाही जाऊ शकत, अशा सर्व प्रश्नांची उत्तर देतो. याच्यामध्ये आम्ही अजून एक प्रश्न अजून घेतो, ते म्हणजे तुमचं ओव्हरऑल मेंटल अँड फिजिकल हेल्थ कशी राहील. कारण आताच्या काळात तरुणांना जो प्रश्न भेडसावतोय नैराश्याचा, तणावाचा, त्या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये देतो. मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरं नाडी ॲस्ट्रॉलॉजी देते. आणि नाडी ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातात आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो. बरं, असं कधी मित्रांमध्ये घडलंय का, मित्राने सांगितलं बाबा हे असं असं प्रेडिक्शन आहे असं कधी होईल आणि तुम्ही एक्झॅक्ट असं उत्तर दिलं आणि मित्रांना एकदम आश्चर्याचा धक्का पडला बसला, असं कधी घडलंय का? हो, हे माझ्याबरोबर घडलेलं आहे. जेव्हा मी हैदराबादमध्ये होतो तेव्हा घडलेलं आहे. माझ्या मैत्रिणीने मला प्रश्न केला की अरे मला बेंगलोरला पण एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आली आणि हैदराबादला जॉब ऑपॉर्च्युनिटी आली, मी कोणती ऑपॉर्च्युनिटी घेऊ? तर प्रश्नज्योतिषाचा आम्ही वापर केला आणि प्रश्नज्योतिषाचं उत्तर असं निघालं की तिने बेंगलोरची जॉब ऑपॉर्च्युनिटी घ्यावी, हैदराबादची घेऊ नये. आणि हे प्रश्न, हा उत्तर मी तिला दिल्यानंतर 48 तासात तिने मला फोन करून सांगितलं की हैदराबादच्या पार्टीने माझी ॲप्लिकेशनच रिजेक्ट केली आहे. ही एक घटना आहे. आणि दुसरी घटना तर मी ऑनगोईंग कन्सल्टेशन देत असताना सुरू होती. एक ठाण्याचे माझे क्लायंट आहेत,
त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे पूर्वीच्या एका कंपनीतून जॉब ऑफर आली आणि एक मुंबईच्या कंपनीमधून जॉब ऑफर आली, मी कोणती घेऊ? आणि प्रश्नज्योतिषाचा वापर चालू आहे, आम्ही कन्सल्टेशन उत्तर शोधतो आणि मी उत्तर दिलं की मुंबईचा तुम्हाला कॉल येण्याच्या तयारीत आहे. आणि ह्या कन्सल्टेशन चालू असताना त्यांना एचआरचा कॉल आला होता, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बेस्ट मेथड आहे तुमची. त्यामुळे हे फ्रिक्वेंटली ह्या घटना घडत असतात की अमुक एका प्रश्नाचं उत्तर ऑन स्पॉटच मिळून जातं. टिपिकली प्रश्नज्योतिष ही तर तुम्हाला बसले बसले उत्तर देणार, आत्ता तुमच्या मनात काय चालू आहे. अजून एक उदाहरण सांगायचं तर माझे रत्नागिरीचे क्लायंट आहेत, त्यांनी मला सांगितलं की मी एक मशीन मॅन्युफॅक्चर करतोय, ती कोल्हापूरला करू की मुंबईला करू. आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं निघालं की तुम्ही मुंबईला जर केला तर तुम्हाला घरचं जे तुमचं ठिकाण आहे ते तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणून वापर करता येईल. तर ते हसायला लागले फोन कॉलवर. मी विचारलं काय झालं सर, का हसतं? तर त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यात मूळ कल्पना अशी आहे की मशीनचे पार्ट जे आहेत ते सुटे मुंबईला तयार करायचे आणि घरात आणून असेंबल करायचे आणि विकायचे. ह्या असे जे अनुभव आहेत, हे अनुभव जेव्हा स्टडी करतो तेव्हा मला कळतं की ज्योतिष हे थोतांड नाही आहे, खरंच त्याच्यामध्ये गणित आहे, विज्ञान आहे आणि म्हणून ते तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतं. बरं, दर्शकांना आता तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कसा साधावा? अगदी शेवटचा प्रश्न. मी कसाल येथे राहतो. कसालला जो रेल्वेचा ब्रिज आहे, नॅशनल हायवे नंबर 66, तिथे अन्नपूर्ण मंगल कार्यालय म्हणून आहे, तिथे माझं घर आहे, मी तिथे राहतो. आणि 89 56 56 1987 हा माझा फोन नंबर आहे. याच फोन नंबरवर माझं व्हॉट्सअपही चालू आहे. तर दर्शकांनी जरूर त्यावर संपर्क साधावा, त्यांच्या समस्या घेऊन मी त्यांना उत्तर जेवढी बेस्ट होईल तेवढी चांगल्या प्रकारे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद सर आपला वेळ आम्हाला दिल्याबद्दल. तर या ठिकाणी हे होते रामप्रसाद निगुडकर सर, असे अनेक मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये येतील, आपण त्यांची देखील मुलाखत घेणार आहोत. परंतु तूर्तास इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.